अरबी समुद्रावर हवेची एक चक्रीय स्थिती आहे. त्यापासून गुजरात कोस्टपर्यंत एक द्रोणिका रेषा गेलेली आहे. तसेच पश्चिमी विक्षोभ हळूहळू पुढे येत आहे. साऊथ ईस्टर्ली व साऊथ साऊथ ईस्टर्ली वारे दक्षिण पेनिन्सुलावरून जाऊन पुढे ते तीव्र होतील. त्यामुळे विंड इंटरॅक्शन हे महाराष्ट्रासहित भारताच्या नॉर्थवेस्ट सेंट्रल पार्ट्सवर पुढील 3 ते 4 दिवस राहण्याची शक्यता आहे. यावरून राज्याचे हवामान असे असेल. राज्यात बहुतांश भागात फक्त विदर्भ वगळून पुढील 3 ते 4 दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना व कडकडाटासहित अतिहलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक व औरंगाबाद येथे येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. 9 जानेवारीला विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. 10 जानेवारीला त्यानंतर राज्याचे हवामान कोरडे राहील. राज्याच्या तापमानातील बदल असा असेल. 8 जानेवारीनंतर पुढील 3 ते 4 दिवस हलक्या पावसामुळे किमान तापमानात साधारण 3 डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे. परंतु विदर्भात व राज्याच्या उत्तरी भागात उत्तरी वाऱ्यांमुळे किमान तापमानात जास्त घट होईल. तसेच ढगाळ वातावरण व हलक्या पावसामुळे कमाल तापमानात सुद्धा 3 ते 4 डिग्रीने घट होईल. त्यामुळे 8 ते 10 तारखेमध्ये दिवसा थंडी जाणवेल. पुणे व परिसरातील हवामानाचा अंदाज असा असेल. आज ढगाळ वातावरणात वाढ होईल. आजपासून ड्रिझेल किंवा अतिहलक्या पावसाची शक्यता आहे. 8 व 9 तारखेला विंड इंटरॅक्शनमुळे मेघगर्जना व कडकडाटासहित हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील 72 तासात सकाळी हलके धुके पडेल. या काळात किमान व कमाल तापमानात घट होण्यामुळे विशेषतः 8 ते 10 तारखेला दिवसा थंडी जाणवेल. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. Bro, इसका ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन. पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.